नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आतपळ्या आयचे खबरो। सोऱ्याच्या नशे शुल्लक कारणान घोवान केलो बायलेलो खून। कारवार उत्तर कन्नड जिल्ह्याच्या सिद्धापूर तालुक्यात घो बायलाला शुल्लक अशा कारणान कौटुंबिक कलहान भर दिवसा घोवान बायलेक कोयतेन मारून खून केली घटना घडली। मृत महिला नागरत्ना चन्नय्या वय 38 असून खून केल्लो तेगेलो घो मंजुनाथ चन्नय्या हो बायलेक तकलेर कोयती मान रक्तस्राव जातरेत घरातल्यान फरार जावन रानात वचून लिपून रावलो। सोऱ्याचे अतिवेसना पायान हो खून तेणी केलो अशें कळ्ळा। हे दोगी जाण सदांच कितें ना कितें कारण कारण झगडत रावताले अशें शेजारी पाजारी म्हणटात। या घटनेची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसां रानात वचून शोध कार्य करून आरोपी मंजुनाथ हांकां अटक करून फुडलो तपास चालू आसा। घटना घडिल्ल्या थोड्या वेळांतच आरोपीक धरिल्ल्यान सार्वजनिकान पोलिसाले अभिनंदन व्यक्त केला। विद्यार्थ्यांक शिक्षण आणि जेवण एकच खोलीत। जोयडा जोयडा तालुक्यातल्या पनसोली हिंगा प्राथमिक शाळेत जेवणाची खोली नाशिल्ल्यान जेवण आणि विद्यार्थ्यांक शिकवण एकच खोलीत दिवची पडटा। गावाकडे या योजनेतल्यान तहसीलदारान या गावाक भेट देऊन तेमगेली समस्या जाणून घेतली। त्यावेळार मोडकळीस येईल शाळा म्हणून त्या जाग्यार नवीन इमारत बांधून जेवणाची खोली व साहित्य दौडसाठी खोली बांधून दिवच्याक मागणी केली। पण अजूनपर्यंत हांच्या विद्यार्थ्यांक जेवण करण्यासाठी खोली मेळना। तशेंच हांचे स्वच्छता गृहाक मरण कळा येईल आसा। ताका लागून ऐन पावसाळ्यात या विद्यार्थ्याले हाल जाते असून त्याचे कडेन सरकार लक्ष दितले की कितें असो प्रश्न नागरिकांक केला। हॉटेल अमन इंटरनॅशनल कारवारा सुशदीत आणि अत्याधुनिक व्यवस्था आशिले। उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रदूषण विरहित म्हणल्यार इको टुरिझम म्हणून नोंदणीकृत झाले पहिलेच हॉटेल हॉटेल अमन इंटरनॅशनल। फुल पार्किंग प्लेसमेंट, सुशोभित रिसेप्शन, आधुनिक पद्धतीची लिफ्ट व्यवस्था, लॉजिंगासाठी वेगवेगळ्या तरेची आकर्षक रूमा उपलब्ध। अमन लक्झरी रूम्स, स्टँडर्ड प्लस रूम्स, शूट रूम्स, क्लब रूम्स, स्टँडर्ड एसी आणि नॉन एसी रूम अशी तरेची सुविधा आशिले कारवारात एकमेव हॉटेल हॉटेल अमन इंटरनॅशनल। एक वेळा भेट द्या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या। हॉटेल अमन इंटरनॅशनल, आसिया बिझनेस पार्क, मेन रोड, कारवार। शिरसीची प्रेरणा शेट हेमका बॅडमिंटन स्पर्धेत विश्व चॅम्पियनशीप। शिरसी फ्रान्स देशात चलच्या 19 वर्षात सकलल्या इंटरनॅशनल स्कूल फेडरेशन गेम्स बॅडमिंटन सिंगल विभागात उत्तर कन्नड जिल्ह्याची शिरसीची प्रेरणा शेट हेमी विश्व चॅम्पियन झाले। शनिवाराक झाल्या अंतिम फेरीत चीनाच्या तृप्ती विरुद्ध 13-21, 12-12, 21-16 अशा अंतरान हरवून तृप्ती चॅम्पियन झाले। लायन्स शाळेत शिकची 10वीची विद्यार्थिनी तृप्ती सिव्हिल इंजिनियर नंदकुमार शेट हेमगेली चली आसा। हेजे पहिली बऱ्याच राज्यात आणि आंतरराष्ट्रीय पावड्या स्पर्धेत भाग घेऊन चॅम्पियन जाऊन तिने लक्ष वेधिले आसा। भटकळात विद्युत शॉर्ट सर्किटान घराक लागलो उजो, 25 लाखांचे नुकसान। भटकळ उत्तर कन्नड जिल्ह्याच्या भटकळ तालुक्याच्या रंगीकट्टा हिंगा भाषा हेमगेल्या घरात विद्युत शॉर्ट सर्किटान घराक उजो लागून घरातले सगळे सामान जळून गेली घटना घडली। उजो लागली त्यांना घरात लहान बाळशी धन 4 जण अडकून पडिले। स्थानिकांनी तेमका 4 जणांक सुरक्षित रक्षण केले। घटनास्थळावर अग्निशामक दळाचे कर्मचारी येऊन उजो निवयलो। तेजे पहिली त्या उज्यात लहान बाळशाक थोडी जखम झाली। या उज्यात घरातले ग्रह उपयोगी आणि बाकी सगळे मेळ अंदाज 25 लाखांचे नुकसान झाला असे कळला। नरसिंह मार्केट कारवार तुमका गरज आशिल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्या पानां तोरण बाशिंग गायीचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणणार नरसिंह मार्केट कारवार। 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार। तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था आशिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार। एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या। नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचा तळ मधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार।
कारवार वाणिज्य बंदर विस्तार कामगारीक सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। कारवार कारवार वाणिज्य बंदर विस्तार कामगारी यथास्थिती दवडची असो सर्वोच्च न्यायालयान आदेश दिला। अकस्मात या आदेशाचे उल्लंघन केल्यार तेजे गंभीर परिणाम भोगचे पडतले असे कोर्टान ताकीद दिला। बंदराची विस्तार कामगारी थांबवची म्हण कारवार बचाव या समिती न्यायालयाचो दरवाजो खटखटिलो। या कामगारी संबंधान अरण्य खात्याच्यान परवानगी घेताना बैतखोल लागीचो घुडो फोडन सपाट करतले म्हण माहिती दिली नाशिली। ही 2006 परिसराच्या अधिसूचनेच्या सेक्शन 8 चे उल्लंघन झाला असे अर्जीदारान तक्रारीत म्हटला। म्हण कामगारीक दिल्ली परवानगी रद्द करू जाय। बैतखेलचो 11 एकरापेक्षा गुड्याचो जास्त प्रदेश कर्नाटक जलपरिवहन मंडळ कार्यालय अतिथिगृह 2 रस्ते शीतलीकरण घटक वाहन पार्किंग टँक टर्मिनल अशा विविध कामगारीक जागो राखीव असा असो उल्लेख केला। मे 1900 बंदर कामगारी स्थगिती देऊन पुढली विचारणा 20 जुलैक पुढे ढकलला। अर्जीदारातर्फेन ॲडव्होकेट ऋत्विक दत्त हेमी वाद मांडलो असे प्रसारमाध्यमामार्फत कारभार बचाव या समितीन कळयला। घरा चोरी एक महिले कटक भटकळ। तालुक्यातल्या मुर्डेश्वर ठाण्या बाबतीत घरफुडीकरच्या आरोपी पोलिसांनी अटक केली। होनाव तालुक्याच्या कोपदमक्की हांची कुसुमा व्यंकटरमण मुगीर वय 37 हेंचेर मुर्डेश्वर कायकिणीची दुर्गम जट नायक हेमी तक्रार दाखल केली। एप्रिल 26 तारखेक रात्री घराचे शताचे नळकण घरात घुसून 47 ग्राम वजनाचे 1,17,500 रुपयाचे भांगर आणि 25,000 रुपये रोख रक्कम चोरी केली। पोलिसांनी तपास करून कुसुमाक अटक केली आणि 75 ग्राम भांगर जप्त करून घेतले। सार्वजनिकांक विशेष कळवणी। चित्ताकुला ग्रामपंचायत व्याप्तीत आझाद मैदान ते राष्ट्रीय महामार्गाच्या जोड रस्त्याच्या दोन्ही बाजून प्रत्येक आयतवाराक साते बाजार सुरू करूक चित्ताकुला ग्रामपंचायतीन परवानगी दिला। हेजेन सार्वजनिकांक कारवार बाजारा वयचो वेळ आणि खर्च वाचतलो। सार्वजनिकांनी आपापली वाहनां व्यवस्थित जाग्यार थांबवून हो बाजार यशस्वी करूक सहकार करचे असे चित्ताकुला ग्रामपंचायती मार्फत सार्वजनिकांक कळयला। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नाकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।